नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे विषय थोडा खोल आहे गंभीर आहे आणि जसं मी तुम्हाला म्हणाली होती की आपण थोड्याच दिवसात एका नवीन विषयावर चर्चा करूया तर त्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तसं पाहायला गेला तर हा विषय खूपच वादविवादाचा आहे प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात आणि आता जसं आपण म्हणतोय की लोक खूप प्रोग्रेसिव्ह विचाराचे झाले आहेत आणि ते दुनिया खूप पुढे चालले आहे सगळ्यांचे विचार बदलले आहेत आणि लोक खूप मॉडर्न झाली आहेत विचारांनी राहणीमानांनी आणि ओव्हरऑलच आज मी जे काही बोलणार आहे ते माझं वैयक्तिक मत आहे आणि येस हा टॉपिक मी चर्चा आपण करावी ह्यासाठीच घेतला आहे तर चर्चा आपल्याला चर्चा करायची आहे आपल्याला वादविवाद करायचे नाही आहे तर तुमची जर मतं वेगळी असतील तरी नक्कीच मला ते जाणून घ्यायला आवडेल या बाबतीत तुमचे विचार जर वेगळे असतील तर मला तर, नक्की सांगा माझ्या मताशी तुम्ही सहमत नसाल तरी सांगा माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल तरी सांगा तर सुरू करूया आजच्या पॉडकास्टला साधारण वर्षभरापूर्वीची ही मुलाखत आहे ही अभिनेत्री एक आहे जी अष्टपैलू अभिनेत्री आपण तिला म्हणू शकतो खूप छान छान रोल तिने केले आहेत महाराष्ट्रीयन आहे ती आणि आता सध्या हिंदीमध्येही नाव गाजवते आहे आणि आउट ऑफ द बॉक्स तिचा परफॉर्मन्स असतो तिचे रोल्स असतात अँड शी इज अ व्हेरी गुड ॲक्ट्रेस तर हिने एका मुलाखतीत असं वक्तव्य केलं होतं की ॲज अ कपल त्यांनी एक कॉन्शियस डिसिजन घेतलं आहे मूल होऊ न देण्याचा हा डिसिजन घेण्यामागची त्यांनी तीन चार कारणंही सांगितली त्यातलं पहिलं कारण असं होतं की त्यांचं असं म्हणणं आहे की ते स्वतःच्या करिअरमध्ये इतके बिझी आहेत इतके करिअर ओरिएंटेड आहेत त्यांचं आपल्या करिअरवर प्रचंड प्रेम आहे की त्यांची प्रायोरिटी हे करिअरच आहे त्याच्यामध्ये मूल होऊन एक अडवणूक त्यांना नको होती तर ह्यावर माझं मत असं आहे की मूल हे अडवणूक नसतं आपण जर ठरवलं ना तर सगळं बॅलन्स करता येतं कितीतरी करिअर म्हणजे एकदम सीईओ कंपनीच्या म्हणू शकता तुम्ही किंवा सुधा मूर्तींचंच उदाहरण घ्या त्यांना दोन दोन मुलं आहेत त्यांना त्यांनी खूप छान रेज केलेलं आहे त्या पण एका त्यांचं क्षेत्रात किती नाव आहे त्यांच्या क्षेत्रात आणि त्यांनी पण म्हणजे त्या वन ऑफ द टॉप विमेन एंटरप्रेनर्स इन इंडिया त्यामध्ये त्यांचं नाव येतं तर ऑब्विसली असं काहीही नाही आहे की मूल झालं की आपल्या करिअरमध्ये बाधा निर्माण होते जर माणसाने ठरवलं तर ते मॅनेज करता येतं मुख्यतः प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला किती हवं आहे कुठे थांबायचं हे ठरवता आलं पाहिजे जर तुमची ह तुमचा हव्यास कधीही न संपणारा असेल तुम्हाला कितीही मिळालं तरी कमीच असेल असं वाटतं अजून 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 अशी जर तुमची भूक असेल तर मग ते इम्पॉसिबल आहे करिअर सक्सेस म्हणजे काय ह्याचं डेफिनेशन जर क्लिअर असेल ना कुठे फुल स्टॉप द्यायचा हे माहिती असेल ना तर हा प्रश्न तुम्हाला उद्भवलाच नसता आता दुसरा मुद्दा ह्या म्हणतात की मूल आवडणं आणि मूल वाढवणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत येस ताई हे मात्र तुम्ही बरोबर बोलला पण ते तुमच्यासाठी लागू होत नाही कदाचित होतही असेल कारण तुमचं थिंकिंग एवढं प्रोग्रेसिव्ह आहे आणि इतकं म्हणजे तुम्ही स्वतःशीच अशी गाठ बांधून घेतली आहे मनाची की मला वेळ देताच येणार नाही मी मुलाशी जस्टिस करूच शकत नाही हे सगळं तुम्ही स्वतःचं स्वतः आधीच ठरवलेलं आहे तुमच्या प्रायोरिटीजच टोटली डिफरंट आहेत तर ऑब्वियसली तुम्हाला हे असंच वाटणार नाहीतर तुमच्यासारख्या एका वेल सेटल्ड आणि अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे यू आर नॉट अ स्ट्रगलिंग ॲक्ट्रेस तुम्ही एक सेट ॲक्ट्रेस आहात तुमचा नवराही बऱ्यापैकी सेट आहे म्हणजे तुम्ही एक तसं बघायला गेलात तर फायनान्शियली चांगलं वेल सेटल्ड कपल आहात तर नक्कीच तुम्हालाही एक बेसिक ॲम्युनिटीज देऊन मुलाचं संगोपन करता आलं असतं पण इथे प्रश्न आवडण्याचा आणि संगोपनाचा नाहीच आहे इथे प्रश्न आहे ममत्वाचा ममत्व असेल ना आणि ते अंगातच असावं लागतं मुळात अंगी असावं लागतं ते असेल ना तर आपोआप सगळ्या गोष्टी होतात जर तुम्हाला प्रात्यक्षिक पाहायचं असेल ना तर कधीतरी एखाद्या गायनेकोलॉजिस्टच्या क्लिनिकच्या बाहेर बाळासाठी ट्रीटमेंट घेणाऱ्या बायकांची रांग बघा त्यातल्या कितीतरी अशा असतील त्या गडगंज श्रीमंत असतील त्यातल्या कितीतरी अशा असतील ज्या मिडल क्लास असतील त्यातल्या कितीतरी अशा असतील ज्या लोअर मिडल क्लास असतील आणि काही काही एकदम बिलो पॉवर्टी लाईन पण असतील पण तरीही त्या धडपडत आहेत त्या ट्राय करत आहेत मूल होण्यासाठी आणि मला खात्री आहे की ते आपापल्या परीने एकदा त्यांना मूल झालं तर ते आपापल्या परीने त्या मुलाचं चांगलंच संगोपन करतील तुम्ही जे म्हणता ना की बाळ वाढवणं हे माझ्यासाठी शक्य नाही आहे मला मुलं आवडतात पण बाळ वाढवणं खूप डिफिकल्ट आहे तर बाळ वाढवण्याची ही एक काही पर्टिक्युलर व्याख्या नाही आहे प्रत्येकाचं पॅरेंटिंग वेगवेगळं असतो प्रत्येकजण आपापल्या परीने चांगलाच प्रयत्न करत असतो आपल्या मुलांसाठी चांगलाच विचार करत असतो ह्या मुद्द्यासाठीही मी हेच म्हणेन की बस आपली इच्छा असली पाहिजे आपण विलिंग असलो पाहिजे सगळं काही सुरळीत होतं तिसरा मुद्दा ह्या म्हणतात की काही लोकांचं असं म्हणणं आहे की एका मुलाला जन्म देण्यानेच स्त्री पूर्ण होते तर असं काहीही नाही आहे मी हे मानत नाही स्त्री पूर्ण होण्यासाठी ती आपल्या आपमध्येच म्हणजे स्वतः स्वतःमध्येच ती पूर्ण असते त्याच्यासाठी तिला कोणाचीही गरज नाही ना पार्टनरची गरज आहे ना मुलाची गरज आहे म्हणजे मूल तर खूप पुढची गोष्ट राहिली पण स्त्री ही स्वतःमध्येच एवढी हेडस्ट्राँग आणि एवढी इनफ आहे की ती तिच्या पूर्णत्वासाठी कुठल्याही लेबलची गरज नाही येस युअर राईट टाईम की स्त्री ही स्वतःमध्येच एक पूर्ण शक्ती आहे त्यामुळे तिला एक्स्ट्रा कुठल्या लेबलिंगची किंवा एक्स्ट्रा ॲडऑॉनची काहीच गरज नाही आणि मी ही गोष्ट मान्य करते जर तुम्हाला कुठला मेडिकल इशू असेल वंध्यत्व असेल किंवा असे काही इश्यूज असतील जे जा अनसॉल्वेबल असतील किंवा त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराची फार हेळसांड करावी लागत असेल तर नक्कीच तुम्ही इतकं करून काही मूल जन्माला घालण्याची गरज नाही आहे त्याही स्त्रिया तितक्याच पूर्ण असतात ज्यांना मूल होत नाही हे तर मीही अग्री करते आणि मीही त्याच विचारांची आहे पण टर्म्स अँड कंडिशन अप्लाय जर ही गोष्ट नैसर्गिक असेल तर तरच ही गोष्ट हा पॉइंट वॅलिड आहे पण नै अनैसर्गिकरित्या जर तुम्ही हा निर्णय घेत असाल आणि निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करत असाल तर मात्र ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे त्यामुळे तुम्ही त्या थॉट प्रोसेसशी स्वतःची थॉट प्रोसेस मॅच करू नका आणि ती एक्सक्यूज तुम्ही इथे देऊ शकत नाही कारण तो इशू कम्प्लिटली वेगळा आहे आणि तुमचा इशू कम्प्लिटली वेगळा आहे हा निर्णय तुम्ही कॉन्शियसली घेतला आहात आणि हा, हा निर्णय घेऊन तुम्ही एक अनैसर्गिकच पायंडा पाडत आहात यांचा पुढचा मुद्दा असा होता की ज्यामध्ये ह्या म्हणतात की मला माझ्या मित्रमैत्रिणींना खूप मुलं आहेत म्हणजे माझे मित्रमैत्रिणी भ भरपूर आहेत आणि त्यांना छोटी छोटी मुलं आहेत त्यांची बाळं आहेत तर जेव्हा मला कधीही असं वाटतं जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी त्यांच्याशी जाऊन खेळते त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करते आणि त्यांच्यामध्ये माझं होऊन जातं म्हणजे जा माझ्या मनाचं समाधान होऊन जातं पहिली गोष्ट म्हणजे ताई जेव्हा तुम्ही म्हणालात ना की जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी जाऊन त्यांच्याशी खेळते आणि त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करते तर जेव्हा मला वेळ मिळतो हॅशटॅग हे जेव्हा तुम्ही म्हणालात ना तेव्हाच कळलं की तुम्ही काय विचाराच्या आहात आणि तु, तुम तुमच्यामध्ये ते नाहीच आहे तुमच्यामध्ये ममत्वच नाही आहे ताई ही ही अंडरलाइंड गोष्ट आहे की तुमच्यामध्ये ममत्वच नाही आहे मूल काही खेळणं नाही आहे की कधीतरी असंच कंटाळा आला बोर झालं म्हणून घेतलं खेळायला किंवा आज वेळ मिळालाय तर जाऊया पार्कमध्ये खेळायला असं नाही आहे ते ती एक जबाबदारी आहे तर ताई बरोबरच तुमच्यामध्ये ती जबाबदारी पेरण्याची ताकदच नाही आहे तुमचा डिसिजन हा खूप सेल्फिश डिसिजन आहे आणि थँक गॉड तुम्ही हा डिसिजन घेतलात मला आता असं वाटतंय जेव्हा मी ह्याच्यावरती आता पॉडकास्ट बनवत आहे आणि जेव्हा माझे विचार ह्याच्यावर तुम तुमच्या निर्णयावर मांडत आहे तेव्हा मला आता कुठेतरी रिअलाईज होते थँक गॉड ते मूल वाचलं वाचलं अशा एन्वायरमेंटमध्ये अशा फॅमिलीमध्ये जन्म घेण्यापासून कारण मूल होण्यासाठी ना सगळ्यात पहिली पायरी असते की आईला वडिलांना सेल्फलेस व्हावं लागतं मूल ही एक अशी गोष्ट आहे ना जी तुम्हाला सेल्फलेस करून टाकते तुमचं अख्खं जग बनतं त्याच्या भव भो, अवतीभोवतीच तुमची दुनिया रिवॉल्व करते पण जे स्वतःच्याच प्रेमात आकंठ बुडालेले आहेत ज्यांना ते शक्यच नाही आहे तर त्यांच्यासाठी येस तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे तो अत्यंत योग्य आहे आणि तुम्हाला त्याचं रिअलायझेशन आहे ही खूप मोठी गोष्ट आहे मला तर असं वाटतं ही पण एका प्रकारची कदाचित मेडिकल कंडिशनच असेल जी काही लोकांमध्ये आढळून येत असेल मानसिक कंडिशन आणि काही लोकांनाच ती कळत असेल की बाबा आपल्याला हे काही जमणार नाही हे आपल्या आपल्या बसकी बात नाही आहे तर थँक गॉड म्हणजे असं ज्यांना खरंच जे कोण असे असतील तर त्यांना ते जितक्या लवकर रिअलाईज होईल तुमच्यासारखं तितकं बेटर आहे पश्चातापापेक्षा आधीच कॉशियस राहिलेलं नेहमीच बरं ॲट द सेम टाईम आता आपण पॉझिटिव्ह नोटकडे वळूया आपलं जे पॉडकास्ट एंडिंग आहे हे पॉझिटिव्ह नोटनेच झालं पाहिजे तर मी आता हल्ली सुकन्या मोने यांची मुलाखत पाहिली त्यांची त्यांच्या मुलीबरोबर संजय मोने सुकन्या मोने आणि त्यांची मुलगी जुलिया यांची एक तिघांची एकत्र एक मुलाखत पाहिली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी म्हणजे किती प्रयत्न केले आणि किती प्रयत्नांनंतर जुलिया झाली त्यांना आणि त्यांची पूर्ण दुनिया ती बनली आणि त्यांची जसं मी म्हणाली त्यांचं जग पूर्ण तिच्याभोवतीच रिवॉल्व होऊ लागलं आणि त्यांनी हे पण ठरवलं होतं की जुलियाला सांभाळायला कोणीही बाहेरची व्यक्ती येणार नाही किंवा ती तिला कोण बेबी सिटींगमध्ये किंवा कोणाच्या तरी दुसऱ्याच्या देखरेखीखाली सोडून जाणार नाही ती इतकी प्रेशियस आणि इतकी अमूल्य ईश्वराची देणगी होती त्यांच्यासाठी म्हणजे आहे अजूनही हेही म्हणाल्या की त्या संजय मोने यांना म्हणाल्या होत्या की जर अगदीच नाही जमलं तर मी काम करणं काही काळासाठी सोडून देईन थांबवेन थोडा ब्रेक घेईन आणि माझ्या मुलीजवळ राहीन पण मी तिला दुसऱ्याच्या दारात ठेवणार नाही आणि जसं जे काही असेल त्यात भागवून आपण आपला संसार करू हे त्यांचं वक्तव्य होतं आणि हेच मी म्हणत होती की आपल्याला माहिती असलं पाहिजे की कि आपल्याला किती पाहिजे आहे काय आपल्या सक्सेसची व्याख्या आहे त्या 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 आता त्याही नामांकित अभिनेत्री आहेत त्यांचंही छान करिअर आहे आणि त्याही अष्टपैलू अभिनेत्री आहेत तर त्यामुळे त्यांची आता हेच बघा त्यांची वेगळी व्याख्या आहे जीवनाची ह्यांची वेगळी व्याख्या आहे जीवनाची पण तुम्हाला कोणाची व्याख्या अधिक बरोबर वाटते कोण अधिक पॉझिटिव्ह वाटतं ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्यांचा इंटरव्ह्यू तुम्ही बघितला नसेल तर राजश्री मराठीवर तो इंटरव्ह्यू अवेलेबल आहे तुम्ही चेकआउट करू शकता खूप छान आहे त्यांची मुलगीही खूप छान आहे गोड आहे त्यांच्यासारखीच तर तुम्ही चेकआउट करा आणि मला तुमचे अभिप्राय कॉमेंटमध्ये नक्की कळवा आय होप तुम्हाला हे आजचं वेगळं थोडं सिरियस पॉडकास्ट होतं पण ते तुम्हाला आवडलं असेल तर भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्तरा आणि स्वस्थ टेक केअर ब बाय